नाही दिला आणि त्यांनी मार्ग सांगितला की या पद्धतीनं असं असं करा तुमचा सगळी व्याधी दूर होऊन जाईल. हा पहिला अनुभव. दुसरा अनुभव आमच्या बायकोला काय आकड असताना खालून पोत धरून उतरायला गेले आणि हे पाठीतले जे आपले मनके असतात त्या मनक्याच्या खाली जी गादी होती ती गादी चिंपली. परेशान पायामध्ये नुसती आग पडायची. उदगीर मधले सगळे डॉक्टर झाले कळकळून कल्याणी सगळ्यापासून पाच तिकडं तेलगावे तिकडं ह्याच्या परत सगळे डॉक्टर मला दिलं. सगळ्यांनी कोणी कोणती ट्रीटमेंट कोणी कोणती ट्रीटमेंट कोणी कोणती ट्रीटमेंट फक्त तिचं उतारच करणार. मग काही ते बाहेरचं आहे का इकडलं आहे का तिकडलं आहे का मग ते वगैरे अन्नाला म्हणलं असं असं प्रकार आहे खाली तळ पायामध्ये नुसती आग पडते असं असं म्हणजे मग अण्णांनी सांगितले तुम्ही भास्कर केंद्र साहेबांना दाखवा हा हाडा बिडाचा त्रास नाही किंवा बाहेरचं काही नाही. मग अण्णाच्या सल्ल्यानुसार त्यावेळी भास्कर केंद्र साहेब आपल्या उदगीरला होते आणि मग त्यांना दाखवलं त्यांनी MRI केला मग त्याच्यामध्ये ते गाडी फाटलेलं ते झालं. मग भास्कर केंद्र साहेबाची ट्रीटमेंट चालू झाली. गंमत तर खरी पुढेच आहे. भास्कर केंद्र साहेबाच्या ट्रीटमेंटमध्ये त्यांनी ज्या गोळ्या दिलेल्या होत्या त्या गोळ्या काय जास्त पॉवरच्या होत्या का कमी पॉवरच्या होत्या की पण ते अपेक्षित रिझल्ट यायला पाहिजे होता तो रिझल्ट येणार गेला. जवळपास एक महिन्यानंतर भेटला कम्प्लीट वेळ न हलताना ती गाडी झुकावं म्हणून त्याने अशी ट्रीटमेंट दिलेली होती. मग अण्णांना म्हणलो अण्णा असं असं म्हणलं अण्णांनी त्याच गोळ्यामध्ये थोडासा आता आदरणीय होरा सरांनी सांगितल्याप्रमाणे श्री गॅस ग्रीन बीच असं काहीतरी मला आठवतंय ते अण्णाचा वाटते त्या दिसतं ती गोळी बदलून दिली आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो 8 दिवसांमध्ये ह्यांची बायको अशी टन 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 चलायला चालू झाली. हा अनुभव हा अण्णांचा प्रत्यक्ष तुमच्या औषधामध्ये अनुभव माझ्यासारख्या सामान्य माणसाला किती उपयोगी पडला. म्हणून ज्याच्या रंजले रांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या उक्तीप्रमाणे आदरणीय अण्णांचं व्यक्तिमत्व हे आपल्या उदगीर तालुक्यातल्या तमाम सगळ्याच लोकांसाठी जे जे कोणी यांच्या संपर्कात येतील जातील त्या सगळ्यांसाठी काहीतरी मी यांचं देणं लागतो ही भावना ठेवून जे कार्य करतानांना खरंच आपल्या कार्याला शतशः सलाम आहे. या अभिषेकानंतर सोहळ्याच्या निमित्तानं मी तुम्हाला पुढील अभिषेकासाठी अनंत शुभेच्छा देतो आणि माझे अभिषेक चिंतनाचे 2 शब्द थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.